नेहमी प्रेमळ आणि स्वजळ स्वभावाचा वाटणारा नगराध्यक्ष अलका स्वामी यांचे आज रौद्र रूप पाहायला मिळाले। स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउडाणी केली। गोरगरिबांच्या हक्कावर गदा आणण्याचा हक्क कुणी दिला असा सवाल करत चांगलेच फैलावर घेतले। केंद्र सरकारने घर तिथे शौचालय ही योजना देशभरात लागू केली आहे। राज्य सरकारचेही त्याला पाठबळ आहे। राज्यात देशात आपली इचलकरंजी वरच्या नंबरवर न्यायची असेल तर त्याला सर्वच बाबी तपासल्या पाहिजे। कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड सदामलामध्ये यांनी शौचालय थकीत अनुदानासाठी काही लाभार्थ्यांना घेऊन नगराध्यक्ष अलका स्वामी यांच्या दालनात पोहोचले। दोन वर्षापासून शौचालय अनुदानासाठी नागरिक पालिकेत हेलपाटे मारत आहेत, मात्र अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांना परत पाठवितात। पाणी झाल्यावर प्रथम शौचालय बांधण्यास सुरुवात करा असे सांगून जातात, ते पूर्ण झाले तरी पाणीच येत नाही। गोरगरीब लोक पतसंस्थेतून खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे काढून ते अर्धवट शौचालय पूर्ण करतात, मात्र विजिटच्या नावाखाली अधिकारी पाठ फिरवितात आणि नंतर शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून त्याला अडचणीत आणतात। ही बाब अत्यंत गंभीर असून नगराध्यक्षांनी लक्ष देण्याची मागणी मलापते यांनी केली। यावेळी आलेल्या महिलांनी आपण 1.5 वर्षाहून अधिक वेळ एलपाडे मारत असल्याचे निदर्शनास आणून दिले। त्यावर नगराध्यक्ष स्वामींनी संबंधित अधिकारी यांना अनुदान देण्यास का विलंब होतो याची माहिती देण्यास सांगितले, मात्र अधिकारी यांची उत्तरे समाधानकारक नसल्याने नगराध्यक्षांनी कान उडाणी करण्यास सुरुवात केली। नागरिकांनी कागदपत्रे अपूर्ण दिले असतील तर त्यांना फोन करा, त्यांच्या घरी जावा, पेपर पूर्ण करा आणि व्हिजिट द्यायला टाळाटाळ का केली जाते अशा प्रश्नांची सरबती केल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आणि नेहमी प्रेम आणि सोज्वळ स्वभावाचा वाटणाऱ्या नगराध्यक्ष अलका स्वामी यांचे आज रौद्र रूप पाहायला मिळाले। स्वामी इथे थांबल्यानंतर 2 दिवसात सर्व अर्ज निर्गमित करून अकाउंट विभागात पाठवून अनुदान नागरिकांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्याचा आदेश दिला। अकाउंट विभागाच्या अधिकारी यांनाही तुमच्याकडे पेपर आले की अर्धा तासाचाही विलंब न लावता अनुदान देण्याच्या सूचना केल्या। यावेळी शहाजी भोसले यांनी आधीच्या अधिकाऱ्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केल्याने उपमुख्याधिकारी गुजर यांच्याकडे वर्ग केला आहे। त्यांनी या कामी टीम तयार केली असून लवकरच अनुदान वाटप चालू करण्यात येईल असे सांगितले। यावेळी गुजर यांनी नगराध्यक्षांच्या आदेशाचे पालन होऊन 15 दिवसात सर्व पेंडिंग अर्ज निकाली काढून लाभार्थ्यांना लाभ दिला जाईल असे आश्वस्त केले।